मराठा आरक्षणासंदर्भात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाकडून सुरू असलेल्या साखळी उपोषणाला शनिवारी वाडेगावच्या मराठा समाजाकडून पाठिंबा देण्यात आला असून शासनाने लवकरच मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर वाडेगावात नेत्यांना गावबंदी करण्याचा इशारा यावेळी वाडेगावच्या मराठा समाजाने दिला आहे. आज राजधानी सातारामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जे आमरण साखळी उपोषण चालू आहे त्यामध्ये सर्व गावातील सर्व युवक आणि ग्रामस्थांनी आज पाठिंबा दर्शवून साखळी उपोषणामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. गेले कित्येक वर्ष मराठा आरक्षण हा प्रलंबित राहिलेला प्रश्न आहे. आज मनोज जारंगे पाटलांच्या माध्यमातून या आंदोलनाला पुन्हा एकदा एक पिनगीच्या स्वरूपात चालू झालेले आंदोलन आज महाराष्ट्रभर पेटलेलं आहे. त्या आंदोलनामध्ये सहभाग म्हणून आम्ही सर्व मराठा युवक वाडेगावातील ग्रामस्थ या ठिकाणी पाठिंबा दर्शवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलो आहोत. लवकरात लवकर राज्य सरकारने जर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावला नाही आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर वाडे गावातील ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर करू इच्छितो की सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना वाडे गावामध्ये प्रवेश बंदी झालेली आहे.